हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल माझे लेट्स स्टडी। या यूट्यूब चैनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 11वी मराठी या विषयातील व्याकरण विभागाकडे पाहणार आहोत। वाक्य संश्लेषण, या अगोदर स्वाध्यायांचे सर्व वीडियोज मी अपलोड केलेले आहेत। जर तुम्हाला ते वीडियो पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा। व 11वी मराठी म्हणून मी प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन सर्व व्हिडिओज पाहू शकता। जर तुम्हाला कोणत्या धड्याचा स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंटसुद्धा करू शकता, मी तुम्हाला त्याची लिंक देईन। तर चला तर मग आपण स्टार्ट करूयात। वाक्य संश्लेषण कृती, खालील वाक्यांचे संयुक्त, मिश्र व केवल वाक्य असे वर्गीकरण करा। त्यातील पहिला, मी माणसे मोजून पाहिली पण ती आठच भरली। उत्तर, मिश्र वाक्य। दुसरा, सोनाली चहा किंवा कॉफी घेते। उत्तर, संयुक्त वाक्य। तिसरा, आम्ही मुंबईला पोहोचलो आणि खूप अडचणी निर्माण झाल्या। संयुक्त वाक्य। चौथा, पाऊस पडला तर शेतकरी वर्ग आनंदी होतात। उत्तर, मिश्र वाक्य। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा। व तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा। आणि आता 11वीचे व्हिडिओज मी अपलोड करत होते, त्यासोबतच आता 12वीचे व्हिडिओज देखील मी अपलोड करणार आहे। त्यामुळे माझ्या व्हिडिओजचा तुम्हाला खूप फायदा होईल, त्यामुळे माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होईल। पाचवा, मुले बागेत खेळली ती खूप दमली। उत्तर, केवल वाक्य। सहावा, सर म्हणाले की प्रामाणिक प्रयत्नांनी यश मिळते। उत्तर, मिश्र वाक्य। प्रश्न क्रमांक दुसरा, सूचनानुसार वाक्य संश्लेषण करा। पहिला, तो उत्तीर्ण झाला, सर्वांना आनंद झाला। केवल वाक्य करा। उत्तर, तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला। दुसरा, श्याम घरी आला, वादळाला सुरुवात झाली। मिश्र वाक्य करा। उत्तर, जेव्हा श्याम घरी आला तेव्हा वादळाला सुरुवात झाली। आम्हाला शिकवायला नवीन शिक्षक आले, आमच्या अडचणी दूर झाल्या। संयुक्त वाक्य करा। उत्तर, आम्हाला शिकवायला नवीन शिक्षक आले म्हणून आमच्या अडचणी दूर झाल्या। चौथा, माझे वडील म्हणाले मला तुझे यश बघून तुझा अभिमान वाटला। मिश्र वाक्य करा। माझे वडील म्हणाले की तुझे यश बघून मला तुझा अभिमान वाटला। पाचवा, हे आधुनिक लोकशाहीचे युग आहे,
जाहिरातील महत्त्व आहे। समाजाचे जाहिरातीचा योग्य अर्थ समजून घ्यावा। उत्तर, जाहिरातीला महत्त्व असल्यामुळे या आधुनिक लोकशाहीच्या युगात समाजाने जाहिरातीचा योग्य अर्थ समजून घ्यावा। अशा प्रकारे वाक्य संश्लेषण या व्याकरण विभागाकडील आपल्या सर्व कृती पूर्ण झालेल्या आहेत। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओज पोहोचवा।